सानपाडा प्रभाग क्रमांक 76 मधील समाजसेवक भाऊ भापकर यांच्या माध्यमातून दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन पार पडले. या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याला माजी नगरसेवक बाळाराम पाटील, समाजसेवक राजेश ठाकूर, समाजसेविका शिल्पा ठाकूर, दत्तात्रय पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे, सुनील कुरकुटे, साईनाथ मढवी, रुपाली कदम, मंदाकिनी कुंजीर, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. नेहमीप्रमाणे आम्ही नवीन वर्षाचे माझे सहकारी मित्र राजेश ठाकूर असेल, मी असेल, सुनीलजी असेल, आमच्या शैलाताई असेल यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी विभागामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि सन्माननीय आमदार आमचे सर्वांचे मार्गदर्शक लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनदर्शिकेचं या ठिकाणी आमच्या विभागामध्ये वाटप करत असतो. आणि त्याच रीतीरिवाजाप्रमाणे याही वर्षी आम्ही आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी सानपाडा विभागाच्या वतीने यावर्षी दिनदर्शिकेचं या ठिकाणी आम्ही विभागामध्ये वाटप केलेलं आहे. आणि त्याचा प्रकाशन सोहळा आम्ही नेहमीप्रमाणे नाईक साहेबांच्या शुभ हस्ते करत आहोत. त्याचप्रमाणे आम्ही आज या ठिकाणी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या समवेत या ठिकाणी ह्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला आहे. आता नवी मुंबई आणि नाईक साहेब एक जिव्हाळ्याचं आणि घराण्याचं म्हणजे एक अत्यंत असं जवळकीचं नातं ह्या नवी मुंबईकरांशी नाईक साहेबांचं या ठिकाणी आहे. आणि त्यांच्याच सहकार्याने, त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी जी आम्हाला या ठिकाणी प्रेरणा दिलेली आहे समाजसेवेचं काम करण्याची, आणि त्या समाजसेवेची प्रेरणा नाईक साहेबांच्या आशीर्वादाने घेऊन आम्ही या ठिकाणी आमच्या सानपाडा विभागामध्ये काम करत असतो. कोविडच्या काळामध्ये गेली 2 वर्ष आम्ही सातत्याने माझ्या सर्व सहकाऱ्यांनी, त्यामध्ये आमचे राजेशजी असतील, शैलाताई असतील, आमचे सहकारी मित्र सुनीलजी असतील आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे आमच्या नाईक साहेबांचे सर्व कार्यकर्ते, त्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही गेली 2 वर्ष या सानपाडा विभागामध्ये कोविडच्या काळामध्ये आणि यामागील काळामध्ये सुद्धा एक जनसेवेचं चांगल्या प्रकारचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि परिवर्तनाचा विषय जर आपण म्हणत असाल तर नवी मुंबईकर आणि नाईक साहेब हे जे समीकरण आहे त्या समीकरणानुसारच आमच्या सानपाडा विभागामध्ये सुद्धा तुम्हाला या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी निश्चित प्रकारे परिवर्तन झालेलं तुम्हाला तुमच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी दिसेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अरबाज साठी सह भूपाली मोहिते, दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज करिता. दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.